ಜಯ ಜಯ ರಘುವೀರ ಸಮ ನಮಶಾಂತ್ಯ ದಿವ್ಯಾಧರ್ಮಸ್ವರೂಪಿಣಿ ಸ್ವಾನ್ ಅಮೃತುಪ್ತಾಯ ಶ್ರೀಧರ ಸರ್ವ ಗುರುಬಂಧು ಸಾಧಕರಿತಾನ ಸ್ವಾಂದ ರಾಮ ರಾಮ ಸಂತಚರಣಿ ಶ್ರೀಚರಣಿ ಗುರುಚರಣಿ ಪುನಶ್ಶೇಗ ಕೋಟಿ ಕೋಟಿ ದಂಡವತ್ ಪ್ರಣಾಮ नारायण ब जय श्रीराम आज पुन्हा श्रींच्या चरणी नतमस्त होऊन तुम्हा सर्वांच्या सेवेत चतुर्मासामध्ये त्याने आपल्या एका साधकाला जवळच्या साधकाला लिहिलेल्या पत्राचा थोडासा मजकूर सेवे निमित्त पे वासुदेव जय जय रघुवीर समर्थ राम श्री राम समर्थ कुमारी कुमारी बाईकरण पत्र लिखेल है स्वामीजी ने ना नारायण स्वामीजी लिहितेत की चिरंजीव बाळीस आशीर्वाद नारायण बाळी याचा अर्थ बालिश म्हणजे यशरित बालवत मुनी सर्व आरंभेशी निष्काम यांना तुम्ही ज्या मार्गाला घेऊन जाल तो मार्ग त्यांना लगेच प्रिय होतो आणि मुलाला आपल्याकडे बाळू म्हणायचे मुलीला बाळी म्हणायचे निष्काम असतेत निरीच्छा असतेत निरपेक्ष असतेत आणि म्हणून संत पुरुषांचं म्हणणं असं आहे की ज्यांच्या अंतकरणामध्ये कपट नाही दंब नाही त्यांना ईश्वर प्राप्ती फार लवकर होते फार लवकर किती लवकर होते बस स्वीकारणा बाकी रहताय है, बस, रहता है, बस और कुछ नहीं, स्वीकारणे मात्र किती आहे मग त्यांचा त्यांचा स्वीकार महापुरुषांनी केला की ते गदगद होते आणि पुढे हेच त्या महापुरुषांच्या वाणीचं श्रवण करून 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 अवस्थेतून स्थितीचं वर्णन त्यांना ऐकता ऐकता तिथेही त्यांनी स्वीकार केला की के लगेच ते तदाकार होतेत बस याच निमित्तानं स्वामीजी तिला मार्गदर्शन करतेत त्यासाठी हे सेवेत जय जय लघुर समर्थ बाळ आतुरतेनं मन जितकं एकाग्र होईल जितका सारखा निधी ध्यास लागेल तितके अनुष्ठान शीघ्र फलदायी होते आतुरतेने मन जितके एकाग्र होईल म्हणजे काय करायचं लहान मुलांना परवा शाळेला सुट्टी आहे शाळेला सुट्टी आहे शाळेला सुट्टी आहे आणि शिवाय त्या दिवशी मोठा सण आहे मोठा सण आहे मोठा सण आहे एक विशेष आतुरता असायची त्या दिवशी गोड खायला मिळणार मिळणार आहे त्या दिवशी खेळायला मिळणार आहे त्या दिवशी गावाला जायला मिळणार आहे त्या दिवशी जवळच्या नातेवाईकांना भेटायला मिळणार आहे एक विशेष दोन चार दिवसाची त्यांची आतुरता राहते ठीक आहे ना अशा अपेक्षेत ज्यावेळेस मन आपलं खेळत राहतं तेव्हा एकाग्रता आपोआप होते ठीक आहे ना म्हणजे त्याच्यात प्रेम असेल तर ती आतुरता लवकर शिगेला पोचते ठीक आहे आणि हे जितकं सारखं सारखं निजी ध्यास म्हणजे खाता पिता खेळता परवाचीच चिंता परवाचा दिवस कधी उघडतो परवाचा दिवस कधी उजाडतो ठीक आहे ना कळते का त्याप्रमाणे असं होतं की ते ब्रह्मस्वरूपाची यात्रा माझी कधी होईल ते आत्मस्वरूपाचं सुख मला कधी मिळेल या आत्मशांती मला कधी प्राप्त होईल एक आतुरता राहिली पाहिजे जे त्यांच्याकडे आहे ते माझ्याकडे कधी येईल याचा परिणाम कशावर होतो खाण्यावर आणि झोपेवर होतो ठीक आहे ना पुरेशी झोप कधी होत नसते आणि चवीनं अन्न कधी खाल्लं जात नव्हतं ठीक आहे ना अन्न कधी चवीनं खाल्लं जात नसतं आणि झोप कधी पुरेशी होत नसते व्यवहारामध्ये गेला तर कधी कोणाशी मन भरून बोलण्याची इच्छा होत नसते कार्यकारण होला हो म्हणून वेळ टाळायची असते इच्छा नसताना भेटायचं म्हणून कोणाला भेटायचं असतं समाजामध्ये जायचं म्हटलं तर आतून खऱ्या अर्थ नकार असतो म्हणून तुला सांगितलं अशा प्रकारचा निधी ह्यास ज्यावेळेस होईल त्यावेळेस तुझं अनुष्ठान शीघ्र फलदायी होईल शीघ्र जोडीला बाळीला सांगतात बाळी जोडीला मौनादी नियमांचं आतुरते आतुरता वाढते मौनादी नियमांची म्हणजे तर सोडायला मागतच नाहीत पण इच्छा झाली तर एकदम मौन होतेत आणि बोलायची इच्छा नसताना जीवावर आल्यासारखं एक दोन शब्द बोलतील पण अंतर्मुक्ता तुटल्याचं दुःखसुद्धा होतं राम तर बाळे पुन्हा पुन्हा मन यामुळे ध्येयाकार होत जातं नाही आपल्याला तेच प्राप्त करायचं बस ज्यांच्यात आपण वाढतोय खातोय पितोय देतोय घेतोय हे आज आहेत आणि उद्या नाहीत हे आत्ता आहेत आणि थोड्या वेळांना नाहीत जे आहेत ते प्रसंग वदान आहेत मग तो प्रसंग सुखाचा असेल दुःखाचा असेल आनंदाचा असेल पण निमित्ता आणि पश्चानी हे लोक फक्त निमित्त म्हणून आहेत तरी बी मला असं सांगावंच वाटतं बाळे आरोग्य सांभाळून बाहेरचे नियम जास्ती ठेवले तर ते उत्तम का बर शरीर माध्यम खरं धर्म साधनं शरीरामुळेच तुम्हाला धर्म सांभाळता येतो शरीरामुळेच तुम्हाला धर्म करता येतो शरीरामुळेच तुम्हाला धर्म टाळता येतो आरोग्य सांभाळायचं म्हणजे नेमकं काय करायचं परवा सांगितल्याप्रमाणे गरजेपेक्षा दोन घास कमी खायचे आणि कधी बिलकुलच खायची इच्छा नसते तरी सुद्धा दोन घास तरी खायचे अच्छा आकारण शब्दाचा अपव्यय करायचा नाही बस तोंडांना न बोलणे म्हणजे मन नव्हे तर सर्व इंद्रियांना त्यांच्या त्यांच्या बहिर्मुख विषयापासून अंतर्मुख करणे तर यासाठी तू बाहेरचे सांभाळून का ना बाह्य नियम जास्तीत ठेवलेस ते तितके चांगले म्हणजे त्यामुळे तू गुंतून राहशील पण नियमामध्ये कोणत्याही कारणामुळे थोडासुद्धा विस्कळीतपणा येऊ नये इकडे मात्र दक्षता असावी कुणी मेलं कुणी गेलं काय झालं आजारी पडलो नाही नाही ते सबबी नको आहेत परवा मला एकाने विचारलं फुलं देताना मी म्हटलं तुम्हाला फुलं देऊ का म्हटले का मी म्हटलं समोरचीच व्यक्ती तर म्हटले द्या नाका का म्हटलं पण तुम्हाला सुतक आहे सुतक आहे फिटलं नाही अजून त्यांनी मालकांना विचारलं मालक म्हटले नाही मलाही काय माहीत नाही बरं म्हटले द्या मग दिले पण म्हटले तुम्ही तुम्हालाही सुतक असेल की तेव्हा मी सांगितलं काय सांगितलं बघवंत भगवंतचं मत असं या पिक्चर सुदूराच्यावर मा भाग मला हाक मारत असेल तर तुझं तू पाप बघू नको मला तुझं पाप दिसत नाही आणि यावेळेस तुझं तोंड माझ्याकडे होईल सादुरेव मंतव्य ठीक आहे ना बस माझ्याकडे तोंड आहे ना काम संपलं सादुरेव मंतव्य असा केवळ माझ्याकडे तोंड करून माझ्याशी अनन्यता धरून माझ्याशी शरणागत होऊन जो त्या स्थानावर टिकून राहतो दुर्लभ असला तरी त्याला मी सुलभ आहे आणि हीच शरणागत वचल तर आपल्याला गुरुदेव शिकवतात म्हणून बाळीला खिथं स्वामी समजावून सांगतात की नियमामध्ये कोणत्याही कारणामुळे थोडासुद्धा विस्कळीतपणा येऊ देऊ नये कोणत्याही कारणामुळं म्हणजे कुठलंही कारण जीवाला सबबीसाठी पुरेसं असतं नाही सबब नको इथे पुढं बाळा असं आहे कुठल्याही प्रकारचं व्यवधान मनामध्ये नसलेलं उत्तम काय होतं ते तसं व्यवधान आलं तर मग ध्येयावरच लक्ष विचलित होत ते स्थिर ठेवता येत नाही तर त्याचा सोपा उपाय काय की मनाला कुणाची ओढ असू नये कशाची आणि कुणाची ओढ असू नये का बरं ज्यांची ओढ तुला आहे त्यांची गोडी दुसरीकडे आहे असं तुला कळल्यानंतर दुःख होतं सही बात है? हा म्हणून तुला आता स्मरणात राहावं लागेल सत्पुरुषांच्या भगवंताच्या शास्त्राच्या तुझ्या साधन तपाच्या कारण त्यांचं स्मरण तुला अखंड सहाय्य होईल पण असं दुसऱ्या कुणावर जर आपलं मन बसला असेल तर मनाला कुठली तरी अडचण आणि ती खेचून बलात तिकडे ओढून घेऊन जाते काही हरकत नाही वारंवार जरी मन तिकडे गेलं तरी तुझं काम एवढंच आहे त्याच्या पाठीमाग न जाता त्याच्यावर फक्त लक्ष ठेवणे आणि ते जिथं जाते तिथे सुद्धा भगवतत्वच आहे असं समजून शांत हो कालांतराने ते माघारी फिरेल मन आणि स्वतःहून तुझ्याशी तदाकार होईल जसं मालकाच्या दारात कुत्रं फिरून पुन्हा तिथंच येतं तुकडा टाका नाही तर नका टाकू नाही का कुत्री भेटली मागं जातं कुत्रा भेटला त्याच्याबरोबर जा जातं अन्य कोणी थोडंसं प्रेम दाखवलं त्याच्याबरोबर जा जातं पण हे सगळे तात्पुरते आहे कळलं की फिरून ते मालकापशीच येतं बस नारायण त्या कुत्र्याला जर एवढं कळतं तर आपल्या मनाला किती कळत असेल कारण हे मनुष्याचं मन आहे आणि ते श्वानाचं मन आहे म्हणून त्या मनाची बी अवहेलना करू नको आणि मनासारखं करण्यामध्ये वेळ बी घालवू नको इथे सम्यक स्थिती तुझी हवी आहे आणि ती तुला जपावी लागेल म्हणून तुला मागे सांगितलं कोणावर जरी थोडंसं प्रेम ठेवलंच ना की मन तिथेच मग ध्येय सोडून पुन्हा पुन्हा जावं लागतं म्हणून धर्मशास्त्र म्हणतं व्यक्ती विशेष पदार्थावर मन जर पदार गेला असेल तर ते काढून घे तेच म्हण शास्त्र सत्पुरुष आणि भगवंतावर जात असेल तर आनंद घे ठीक आहे ना म्हणजे शास्त्र उघडले की तो पुरुषच आपल्याशी बोलतोय अक्षर रूपाने तो स्वतःच आपल्यासोबत प्रकट होतोय या भावनेला तो अन्यथा समजू नको कल्पना समजू नको ठीक आहे ना अरे ढवळून ढवळून आतून ढवळून ढवळून बाहेर त्या संपूर्ण गर्भात घेऊन जाते त्या अर्थाच्या आणि गर्भाच्या अर्थाच्या गर्भात गेल्यानंतर तशा प्रकारच्या अनुभूती देते त्या कल्पना नव्हेत का अरे जगसमुळी एक कल्पना आहे तर त्याच्या पुढे बाकीच्या कल्पना काय आहेत राज राणी पुढं दासीनं आपली श्रीमंती काय सांगायची काय सांगायची केव्हा मी तुमची दासी असल्यामुळे मी गर्भश्रीमंत आहे की तुम्हाला दहा वेळा विकत घेईन <laughs> नारायण माझा सांगायचा सा मथितार्थ बाळी एवढा आहे लक्षात घे एखाद्या कोठाराला बाळी जरी छिद्र असेल स्वामीजी बाळीला हे सांगतात की बारक छिद्र सुद्धा असेल तर पात्र काम करत तसं लक्षात ठेव हो। जर जा थोडं जरी मन वस्तुव्यक्ती पदार्थावर गेलं तर पुण्यनाश करत जय जय किती छान आहे आणि पुण्यनाश झाल्यानंतर जगत सत्यतेचा भ्रमसत्य होतो नाही जगतच हे असं काय सांगतं परमार्थ करणारे असेच उपाशी आहेत नाही का असेच भटकत आहेत भ्रमात आहेत कल्पनेत आहेत आणि पाप करणारे लोक सुखी आहेत आनंदी आहेत गदगद आहेत बरं मेल्यानंतर कोणी कोणी पाहिले का असले असले नको ते खवट विचार येतात ठीक आहे ना म्हणजे ते फार सावध व्हावं हो लागतं ज्यावेळेस मन असं तमोगुणी आणि रजोगुणी मार्गानं आपल्याला ओढून नेते ना बलात त्यावेळेस ते त्याला कडक शासन देता आलं पाहिजे तुम्हाला ठीक आहे ना आणि त्याला साक्ष दिली पाहिजे अरे ज्ञानेश्वराकडे एवढं सामर्थ्य नव्हतं का शंकराचार्यांच्याकडे एवढं सामर्थ्य नव्हतं का भौतिक भोग बोलण्यासाठी त्याच बुद्धीचा त्यांनी अध्यात्मात न वापर करता प्रपंचात केला असता तर किती भोग भोगले असते आणि जे राजाला सल्ले देत होते असे ऋषी म्हणे होते ते नाही का काय वैशिष्ट्यांना कमी होतं का विश्वामित्राला कमी होतं का म्हणून तो इकडं ब्रह्मर्षीकडे व्हायला आला होता त्याचे दाखले आपल्या मनाला स्पष्ट देता आले पाहिजेत काय आणि स्वतःच्या थोबाडीत मारून घेण्यापेक्षा मनाचा त्याग करता आला पाहिजे लोक परमार्थात हेही करतात ठीक आहे ना स्वतःला शारीरिक शिक्षा करतेत अन्य काय करत बसतेत त्याची आवश्यकता नाही ज्या मुना ज्या मनामुळे हे होतंय त्याच्याशी तुम्हाला संबंध तोडता आला पाहिजे आणि मनाचा काठा मनानंच काढायचा असतो असं लोक म्हणते ते चुकीचं आहे मनाचा काठा स्वतःनं काढायचा असतो ठीक आहे ना हे येऱ्या गाबाळ्यांची बो भाषा आहे की मनाचा काठा मानानं काढायचा नाही ना तो स्वतःनं ना काढावा लागतो जसं स्वतःच्या पायात काठा मोडला असेल तर दृष्टी चांगली असेल तर तो स्वतः काढायचा असतो नसेल चांगली तर मग दुसऱ्याच्या हातात पाय द्यायचं म्हणून आपली दृष्टी बहिरुंगी दृष्टी आहे पण आंतरंगी दृष्टी ज्या सद्गुरूंची झालेली आहे त्यांच्या हातामध्ये हे मन द्यायचं असतं ठीक आहे मग ते मन आपोआप रंगून निघतं आणि त्यांचं काम असतं की त्यांच्याकडे हजारो युक्ती असतात कधी प्रेमानं कधी दटवून कधी बाजूला करून कधी जवळ करून कुठल्याही मार्गानं काय परवा सांगितल्याप्रमाणे इच्छा नसताना ते आपलं व्हायचं आपलं होतेत इच्छा नसताना आणि तुम्हाला रंगवलं की बाजूला होते समज घ्या ना तुम्हाला रंगवून तुमच्यात खेळत बसत नाहीत कधीच तुम्हाला सोडून देते बाजूला तुम्हाला पोहता येतं आहे ना आता हां मग कमरेचा तुंबा बी काढून घेते ठीक आहे ना आणि मोकळं सोडतात फक्त लक्ष असतं आणि ते लक्ष आपल्यावर राहावं म्हणून ते पोहणाऱ्यांना सुद्धा बाळते वरून वरून अधूनमधून बघतं पप्पा आहेत ना विरीच्या कडेला पप्पा उभे आहेत ना हां ठीक आहे बस तेवढ्या विश्वासावर ते बिंदाच पोहोत बुडलोच तर ते उडी मारतील मग हेही विश्वास ठेवा की खरोखर तुम्ही मृत्यू लोकांकडे पुन्हा येत असाल तर ते मोक्षाच्या वाटेवर तुम्हाला आणण्यासाठी तत्पर आहेत तुमचा विश्वास हवा राम बाळीला पुढं सांगतात महाराज हे बघ लक्षात ठेव हो। तेरा दिवसाचं अनुष्ठान जितकं कडक होईल तितकं उत्तम का बरं तेरा दिवस सांगितले <laughs> विशेष आहे ना तेरा दिवसाचं अनुष्ठान जितकं कडक होईल तितकं उत्तम काहीतरी बाळीने अगोदर विचारणा केली होती महाराजांना की मी अमका अमका अनुष्ठान करण्याची इच्छा आहे तर त्याच्याबद्दल थोडंसं मला तुम्ही मार्गदर्शन करावं मग त्या मार्गदर्शनाबद्दल हे प्रकारे तुम्हाला सांगतो हे चातुर्मास सुद्धा एक श्रेष्ठ अनुष्ठान आहे श्रेष्ठ तप आहे बारा वर्षाचा कुंभ आणि एक चातुर्मास तरीही तो कुंभ बराबरी करू शकत नाही राम तेरा दिवसाचे अनुष्ठान जितके कडक होईल तितके उत्तम विषय आपला तेरा दिवसाचं अनुष्ठान का तर तुमच्या मायावी व्यवहारी जगतामध्ये मा व्यक्ती मेल्यानंतर तेराव्या दिवशी संपूर्ण सुतक संपला असं गृहीत धरून गृहीत धरून कुटुंबापासून आपत इष्ट मुक्त आहोत मुक्त आहोत आपण मुक्त आहोत आता धर्मकार्य करायला स्वतंत्र आहोत देवकार्य करायला स्वतंत्र आहोत आणि भौतिक कार्य करायला आता स्वतंत्र आहोत अशी त्यांना साक्ष मिळते नाही का धर्माकडून त्याप्रमाणे आपलाच तेरावा घातल्याचं आपणच आनंद घ्यायचा असतो तेरा, चा। तेरा दिवसाच्या अनुष्ठानानंतर आपलाच तेरावा घातल्यानंतर जसं संन्याशी संन्यास घे गे, संन्यास घेत असताना शिखासूत्र काढून टाकतो आणि आपलं एक पिंडदान केल्याचा अनुभव करतो फक्त चितेवर बसणंच बाकी आहे बाकी सगळे सोपस्कर व्यवहार झालेले असतात त्याप्रमाणे समज घे ना त्याप्रमाणे स्वतःला सन्नीशी आगणी समान समजतो आगणीमध्ये संपूर्ण जशी राख होते होते ना संपूर्ण जडपदार्थ असो किंवा तरल पदार्थ असो सगळ्याची राख होते त्याप्रमाणे आता पंचबहाभूतातून जे काय येत असेल ते माझ्यासमोर राखीच्या रूपात आहे कुठलं शब्दस्पर्श रूप हे पाच माझ्या समोर राखेच्या रूपात आहे त्या मध्ये पाच बोट ठेवून पाच पाच बोटे ठेवून शपथ खातोय की आता या याच त्रिपुंड लावतोय आणि मी ब्रह्मस्वरूपामध्ये आपल्या विश्रांती करतोय अशा प्रकारचं हे त्रिपुंड असतं लावताना की याच पंच मी आग्नी स्वरूप आग्नीने भस्मसात करून गणीने बसमसात करून आता हेच त्रिपुंड मी माथी लावतोय आणि आपल्या निज स्वरूपामध्ये विश्रांती करतोय आपल्या शिवस्वरूपामध्ये विश्रांती करतोय आपल्या चैतन्य स्वरूपामध्ये मी तदाकार होतोय आता मला कशाची घेणे देणे नाही का, ना का बरं ओ सर्व संसाराचे भोग भोगून पुन्हा ज्ञान पाजळवणारी भरपूर आहेत पण भगवंताच्या आज्ञेनुसार त्यागात शांती निरंतर असे खूप दुर्लभ आहेत प्रत्येक महापुरुषांचं म्हणणं असं आधी केल्यान मग सांगितले नाहीतर गुड ट्रान्सपोर्ट नको इकडचं आणलं तिकडं दिलं भाडं खाऊन निघून गेला राधे कृष्ण नारायण ना म्हणून बाळे तुला सांगतो तेरा दिवसाचं अनुष्ठान जितकं कडक होईल तितकं कर तुझ्या अनुष्ठानच तुझ्या प्रश्नाची उत्तरं देण्यामध्ये समर्थ आहे हे विसरू नकोस आणि असं समजूनच ही दक्षता बाळग मग आता दक्षता बाळीनं काय बाळगायची यात असा प्रश्न पडला असेलच ना बाळीला स्वामी तुम्ही सांगा दक्षता काय बाळू तर पहिल्यांदा तीन गोष्टीची दक्षता जाऊ पहिली गोष्ट झोपेवर संयम पाहिजे दुसरी गोष्ट आहारावर संयम पाहिजे तिसरी गोष्ट बोलण्यावर संयम पाहिजे चौथी गोष्ट भटकंतीवर संयम पाहिजे आणि पाचवी महत्वाची गोष्ट दुसऱ्याच्या मनाचं कधी होऊ नकोस ठीक आहे ना दुसऱ्याच्या मनाचं कधी होऊ नको आणि हे मन तसंच आहे पटकन हे कोणाचं तरी होतं अहो मी बारा ज्योतिर्लिंगाला चाललोय होय का बरं बरं मी म्हटलं होतं जायचं बस चला चाललो अहो आम्ही चारीधाम यात्रा करतोय आम्ही करतो करतोय आम्ही अमुक तीर्थाला चाललोय आम्ही कुलदेवतेला चाललोय आम्ही हे करायला चाललोय हे सात्विक लगेच तिकडं खीर कायला पळतं नाही अनुष्ठानाचा अर्थच आहे की आपल्या अधिष्ठानाशी आपल्या अधिष्ठानाशी आपण तदाकार होण्यासाठी हे अनुष्ठान आहे मग अधिष्ठानाचं स्थान कुठे आहे तर तुमच्या भ्रू मध्यावर आहे ना बाई जी कुंकू लावते स्त्री लावते नवऱ्याचं कुंकू तुम्ही जे भगवंताच्या नावानं चंदन लावता त्याचं ते, ते स्थान अधिष्ठानाचं आहे ठीक आहे ना मग तिथं का लावता तर तिथं स्मरण आहे तुम्हाला की हे मी कुणाचं लावतोय म्हणजे मी कुणाचं आहे आणि मग हे तुमचं अधिष्ठान सिद्धिला गेलं की पुढे तुम्हाला ते अधिष्ठान अनुष्ठानाच्या निमित्तानं देतं काय तर मी कोण आहे तोपर्यंत तुम्हाला जाणीव असली पाहिजे की मी कुणाचं आहे मी हे कपाळी कुणाचं लावतोय ती अनन्यता आणि शरणागती तुमची टिकून राहिली की मी कोण आहे याची प्रचिती होते आणि मग तो पुढे भक्तीच्या वाटेनं ज्ञानाच्या कोशात प्रवेश करतो भक्तीच्या तिच्या वाटेनं ज्ञानाच्या कोशात प्रवेश करतो ज्ञानाच्या कोशात प्रवेश केल्यानंतर असा आतून बदून गदगद होतो असा गदगद होतो की जसं आकाश ठेंगणं पडतं आणि पृथ्वी तोकडी पडते जे बलीला झालं होतं काय की प्रभू आलेला हा तर काहीतरी आणि मग पुन्हा असं वाटतं की हे भौतिक जगातलं तुम्हाला कोणी जर काय दान करू लागलं तर सगळंच तोकडं वाटतं विराट वामनासारखी तुमची आपली स्थिती होते की एक पाय उचलला तर धरती पार केली दुसरा पाय उचलला आकाश पार केला ह्या खोट्या गोष्टी आहेत का हो हे लोक जगलेले आहेत एका मला नाव ठेवणं त्यांचं संतांचं वाचून गेलो होतो माझ्यातून म्हटले धर्तीवर धर्तीवर मी विश्रांतीला रात्री पडलो होतो तर पांघरण्यासाठी आकाश घेतलं पण करू काय म्हटले पाय झाकायला गेलो तर डोकं उघडं पडलं आणि डोकं झाकायला गेलो तर पाय उघडं पडले मला असं वाटलं माझ्या गुरुकृपे पुढं हे आकाश तोकडं आहे गुरुकृपेनं जे मला झाकलेलं आहे ते आकाशसुद्धा मला झाकू शकत नाही त्यांची विराटता त्यांनी काय अनुभवलेली आहे काय राम आणि पृथ्वीवर पडलो तो म्हटले तर पाय लांब करायला गेलो तर पृथ्वी तोकडी पडले काय घोटाभर पाय म्हटले माझ्या पृथ्वीच्या बाहेर पडले घोटाभर पाय समजते ना हा टकना दिसको बोलते घोटाभर पाय माझे बाहेर पडले ही विराट अनुभव आहे कल्पना नव्हे त्यांचा नारायण तर बाळी लक्षात ठेव संधी दौडू नकोस कारण प्रत्येकाचे भवितव्य त्याच्या अनुष्ठानात असलेल्या उत्कृष्ट साधनावरच आहे तुम्ही साधन कसं करता रात्रंदिवस माळ करणं म्हणजे साधन समजता का वाचन करणं साधन समजता का मग नेमकं श्रेष्ठ का साधन काय आहे साधन काय तर जग पाहण्यासाठी जसं डोळे साधन आहे चालण्यासाठी पाय साधन आहे देण्यासाठी हात साधन आहे घेण्यासाठी हात साधन आहे ऐकण्यासाठी कान साधन आहे खाण्यासाठी तोंड साधन आहे ठेवण्यासाठी पोटच पोट साधन आहे तसं ज्ञानासाठी एकच श्रेष्ठ साधन आहे संत आहे ना एकमेव तेच साधन आहे मग ते तुम्ही सदेह करा किंवा विदेह करा सगुणात करा निर्गुणात करा जाणीवेत करा निर्निमित करा पण करा आणि साधनाचं कष्ट याच्यातला गोडवा तुम्हाला सिद्ध करण्यासाठी समर्थ असतो कष्ट तर आहेच कष्ट सोसावेच लागतात नाही का आता मी जे जगून आलोय बाहेर तिकडे नजर मारली तर मला आता आनंद होतोय पण ते दिवस माझ्या आनंदाचे होते का नाही ते कष्टाचे होते हे मी स्पष्ट स्वीकारलं पाहिजे आता ते मला आनंदाचे वाटत ठीक आहे ना गदगद होतोय आतून आत्ता जरी स्मरण झालं तरी ज्यांनी त्यावेळेस मला सांभाळलं असेल त्यांना अखंड नमस्कार असतो कुणी कुठे भिक्षा आणून दिली असेल कुणी कुठे अंगावर काय दिलं असेल कुणी कुठे दोन गोड शब्द बोलले असतील कुणी कुठे एकांताला साह्य झाले असतील अरे नका तिकडे जाऊ तो बसलेला आहे तर म्हणून बाळे विसरू नकोस साधनाचं कष्ट सोसूनच प्रत्येकजण सिद्धीला जात असतो पण त्याच्यात जर गोडवा असेल आपुलकी असेल प्रेम असेल तर ते कष्ट सुद्धा सहज दुर्लक्षित होतेत जसं आई नवव्या महिन्यात असते चालताना उठताना बसताना सगळीकडे सावधानतेपूर्वक करते पण तरीसुद्धा अजून थोड्या दिवसानं बाळाचं तोंड बघायचं एक वेगळंच आनंद असतो आणि त्या आनंदामध्ये सगळं सोसत असते नारायण असो म्हणून त्यातून निवृत्तीचा मार्ग अवलंबन करणे म्हणजे काही सामान्य गोष्ट नव्हे बाबा कश्चित धीर हा कुणीतरी एखादा धीर दे पुरुषच तिथं टिकून राहतो निवृत्तीच्या मार्गावर बाकींची पुन्हा प्रवृत्ती जागे होते अनुठान संपलं की पुन्हा तेच हे रे माझ्या मागल्या ताककण्या चांगल्या समजतंय चातुर्मा संपला की आठ महिने भोग भोगायची अरे ही कोणती बात आहे नाही नाही ते न मागून दाखवून हा भोगून त्याग ना पण अंतकाळ जवळ आला तरी सुद्धा भोगलेलं त्यागण्याची इच्छाच होत नाही तर तो पशुसमान आहे त्यासाठी उप्रतीच्या पुरुषापशी वारंवार जाणं फार हिताचं ठरतं ज्यांना उप्रती झालेली आहे जे याच्याबद्दल उदासीन आहेत जे गतवेता आणि गंभीर आहेत यांच्या संपर्कात जर तुम्ही अनुष्ठानाच्या वेळी राहिला स्मरणात राहिला तर खूप काही बाळीला सांगते कशीच धीरा कोणी एखादा असा सामान्यता धीर असतो बाकी सगळे अधीर असतात धैर्यहीन असतात असा म्हणून बाळाश्रुती सांगते की कोणी एकादाच असा विरळा शिव तो का म्हणे कोणी एका विरळा तो शूर जाणे किंवा देवाने सांगितले कशी सिद्ध क्वचित एखादा सिद्धीला जातो का तर प्रत्येक जण घसरण्याचं कारणच असं आहे की तो त्याच्याच इच्छेनं संघ निवडत असतो शोधत असतो त्याचं प्रारब्ध बलात तिकडे घेऊन जात नसतं त्याची इच्छाच असते तस कंटाळा आला तर बस जाऊया चार चौकात बसूया बोलूया काय मागूया कुया काय बस असो म्हणून बाळे तुला एक वाक्य सांगतो ते स्वामी वाक्य असं सांगतात की हा धकाधकीचा मामला कैसे घडे अशकताला म्हणजे एखाद्या ज्योतिबाच्या यात्रेत पालीच्या यात्रेत खंडोबाच्या यात्रेत जर अशक्त मनुष्य गेला काय किंवा बाऊधनच्या गबाडामध्ये का कुठलं ते बगाडामध्ये एखादी व्यक्ती अशक्त गेली किंवा पुसेगावच्या यात्रेत अशक्त व्यक्ती आली रथाच्या दिवशी तर त्यानं मृत्यूला आमंत्रण देणं हेच आहे नाही का त्याप्रमाणं जो मनाचा धैर्याचा बुद्धीचा आशक्त आहे त्याचं हे कामच नव्हे धीरो दृष्टी संसार अधिगत धीर दृष्टीचा धीर दृष्टीचा आणि स्थिर बुद्धीचा पाहिजे असो बाळे ज्यातून ज्या स्वाभाविक आपला म्हणून घेतात त्यातून ज्या स्वाभाविक आपल्याला अबला म्हणून घेतात त्याने या किती बलिष्ट बनावे लागते याचा विचार तुम्ही केला पाहिजे आम्ही स्त्री आहोत आम्ही अमुक संसारी आहोत आम्ही विद्यार्थी आहोत आम्ही व्यावसायिक आहोत आम्ही अमुक आहोत हे स्वतःला अबला बनवण्याचा मार्ग आहे नाही का हां तुम्ही काहीही असा तुम्हाला जग सोडायचं आहे ना हां बस संपलं मग तुमच्यासाठी जग सोडण्याला काही वेगळा नियम नाही आणि मनुष्य म्हणून आलेला आहात तो तुमच्या सोयीनुसार तुम्ही सगळा मार्ग निवडलेला आहे मग परमार्थ प्राप्तीसाठी सोयीत गैरसोयी झाली काय हरकत नाही आग लगे सार मी कोई बात नाही एक असा बी क्षण आला तरी उडी मारण्याची ताकद हवी म्हणून बाळा त्यांना या परमार्थाकरता किती बलिष्ट बनावं लागतं याचा विचार त्यांनी स्वतःच केला पाहिजे पुरुषांना कामादी विकारांना जिंकण्याकरता जितका प्रयत्न करावा लागतो त्याच्या आठ पटीने स्त्रियांना आवश्यक असतो हे लक्षात ठेवावे लागते कारण ते अष्टदा प्रकृती म्हणून स्त्रीला आठ प्रकारे म्हणजे खाणे पिणे बघणे देणे हे असं पुरुषाचं म्हणजे काय बस नारायण सब जाणते लोक म्हणून तुला थोडक्यात सांगतो ज्याने जीभ जिंकली की नाही तो काम जिंकण्यामध्ये अधिकारी ठरतो जस कोण म्हणाले एकनाथ महाराज ज्याने रसना नाही जिंकली तो मिथ्या परमार्थ बोली, जीभ जिंकता आली पाहिजे म्हणजे नामस्मरणाचा गोडवा जीबे असेल तर कशाला वायफळ बोलेल आणि आत्मरस घेत असताना ब्रह्मरस घेत असताना पदार्थाच्या रसामध्ये कुठे अडकणार अरे यात मीठ नाही अरे यात अमुक नाही अरे यात मूक नाही अरत्यात साध्या भाषेत सांगायचं तर तक्रार ही जीवनच तुम्हाला गती देत नारायण बरं तुला असं सांगा वाटतं बाळू बाळीला की अनुष्ठान करतेस ना छान पण अधूनमधून जे भगवंताला प्रिय आहे ते करत राहावं म्हणजे त्याच्यामध्ये एक विरंगुळा बी होतो प्रसन्नता बी होते आणि परिवर्तनानंतर पुन्हा ते कार्य करण्याचा आपल्याला एक कुरूप येतो ठीक आहे ना म्हणून लक्षात ठेव ज्या गायनाने मुग्ध होत नाही ते कसलं गायन ज्याला सुरस पक्वाने बनवता येत नाहीत तो कसला नैवेद्य ज्याला सोबक अलंकाराची घालण्याची गोडी नाही सुंदर वस्त्र विपुल धन हे सगळं हे तुला गोडी असेल तर ते आपोआप आपल्याला प्राप्त होतो पण हे भगवंतासाठी हे स्वतःसाठी ज्यावेळेस आपण त्याचं अवलंबन करण्यासाठी मनात येतं मन पागळत ता असेल तर अनुष्ठानाचा काही उपयोग नाही जे काही सुंदर काय असेल ते भगवंतासाठी माझ्यासाठी काही नको काही नको हे वैराग्य जरा जिवंत राहिलं काही नको काही नको माझ्यासाठी मला काही नको हे जर वैराग्य जिवंत राहिलं तर भगवंताचा राग किंवा त्याचं प्रेम नाही तर सतत आपल्याला निहाळत असतं हे विसरू नको कृष्ण तो कुठल्या नजरेनं आपल्याकडे पाहिलं सांगता येत नाही पण हेही लक्षात ठेव हो। सहस्रूळ नजरा त्याच्या आपल्याकडे आहेत सहस्र हजारो डोळे त्याचे आहेत कुठल्या डोळ्याने आपल्याकडे पाहत असेल माहीत नाही कधी तो आपल्याच डोळ्याने आपल्याकडे पाहिल हेही लक्षात राहतो म्हणून तुम्ही पाहिलं असेल पूजा झाल्यानंतर देवाला नमस्कार घातल्यानंतर वाकून मी स्वतःच्या पायाला नमस्कार घालतो त्याचं कारणच असं आहे की हा देह मी नव्हे तो चालवतोय आणि जो चालवतोय त्याचे हे पाय आहेत त्याला मी नमस्कार घालतोय ठीक आहे ना आणि धर्मशास्त्राप्रमाणे हे योग्य आहे जगाला नमस्कार घातल्यानंतर जगा त्या जगामध्ये तुम्ही बी एक आहात काय माझ्याबरोबर एक सैनिक होता आणि त्याने सुट्टी मागितली तर त्याची सुट्टी कॅन्सल केली म्हटले पुढच्या आठवड्यामध्ये युद्धाचा अभ्यासासाठी आपल्याला लांब जायचं आहे आणि त्यामुळे सुट्ट्या कॅन्सल केल्या आहेत तो काय म्हटला माहिती आहे का त्याच्यात काहीतरी कॅज्युअल असेलच नाही अकस्मात नाही तेही कॅन्सल केलेलं आहे आता तेही कॅन्सल केलं असेल तर म्हटले मी नोकरी सोडून देतो तर म्हटले का तू देशासाठी करतोयस नाही 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 त्या देशात माझं बी घर आहे म्हटले समजे ना बात त्या देशामध्ये ज्या देशाचं मी रक्षण करतोय तिथं माझंही घर आहे आणि वर्षातून एक वेळ त्या घराकडे नजर टाकणं हे माझं कर्तव्य आहे ते तुम्हाला आवडत नसेल नोकरी सोडून देतो त्यांना ते पटलं आवडलं तसं कधी कधी आपण सुद्धा आपल्याकडे नजर मारता आली पाहिजे आपल्याला आपल्याला नमस्कार करता आला पाहिजे ज्या जगामध्ये सर्वांच्यात तुम्ही भगवंत पाहताय तर आधी स्वतःमध्ये पाहता आला पाहिजे कारण या झाडाला कोण चेतन चालवत आहे असो बाळे म्हणून तुला सांगतो काय सांगू तुला भौतिक जगातला हा पसारा पाहिल्यानंतर आजूबाजूला आपणलं मन तिथे अनुष्ठानाच्या काळात पागळ नाही पाहिजे कुणी किती कमवतोय कुणी किती साठवतोय भोगतोय इकडे दुर्लक्ष करता आलं पाहिजे किंवा त्याच्यातली क्षणभंगुरता पाहता आली पाहिजे किंवा त्याच्यातला परिणाम पाहता आला पाहिजे तो त्यानं भोगून सुद्धा सुखी नाही हे कळलं पाहिजे समजलं नाही ना मात भोगून सुद्धा तो सुखी नाही पुन्हा भोगण्यासाठी तो आतुर आहे म्हणजे तो दुखीच आहे ना याची क्षणभंगुरता पाहता आली पाहिजे दुसरी गोष्ट अशी की ज्याला कीर्तीची चाड नाही तो मग जो बर भर तारुण्यात सुद्धा देहाच्या अभिमानानं मुग्ध होत नाही माऊलीने मी सांगितलं ज्ञानेश्वरीमध्ये कि की खऱ्या अर्थानं तुम्ही अलौकिक आहात पण लौकिक जगामध्ये खोट्या कीर्तीसाठी तुम्ही आयुष्य वेचू नका ठीक आहे ना कारण जे तुम्हाला मान देणार आहेत ते मरणारेच आहेत जे तुमची निंदा करणार आहेत ते मरणारेच आहेत इथे अमर कोणी नाही म्हणून मरणाऱ्यासाठी अमराला सोडू नका राम असं तर बाळा सांगायचं आहे तुला काय हे अनुष्ठानाबद्दलच मी बोलतोय चुकून सुद्धा सौंदर्य आदी कोणत्याही कल्पनाच्या जाळ्यात सापडून कामाधिकारांचा शिकार बनत नाही म्हणजे साध्या भाषेत सांगू का तुम्हाला तर अनुष्ठानाच्या काळात वारंवार आपण लेणी लुगडी कपडे हे सगळे फार आकर्षक घालू नये आणि वारंवार आरशामध्ये पाहू नये ठीक आहे ना हां त्रिपुंडापुरतं चंदनापुरतं बस बाकी स्वतःचं शरीर नक्ष, वेश केशभूषा हे बारकाईना पाहू नये आणि अंगावर पूजेचं वस्त्र घातल्यानंतर साक्षात मी भगवंताचा सा भक्त आहे आणि भगवंताला प्रिय आहे या नजरेनच त्याकडे पाहण त्यांना काय सांगायचे ते हे सांगतोय बाळीला स्वामींना काय सांगायचं होतं नारायण म्हणून चुकून सुद्धा सौंदर्यादी कोणत्याही कल्पनाच्या जाळ्या सापडून कामादिकांची शिकार बनू नको कसल्याही बिकट परिस्थितीत ज्याचं धैर्य थोडेही खचत नाही मनुष्य तर काय ब्रह्मादी देव देखील भ्रष्ट भ्रष्टविण्याचे काट प्रयत्न करीत असतानाही जो एक क्षणभर देखील ढळत नाही जो कसल्याही दुष्टशक्तीच्या आहारी पडत नाही असा सर्वतोपरी बलिष्ठच खरा तेजस्वी आणि हाच एक निवृत्तीचा मार्ग आहे आणि हाच एक निवृत्तीचा अधिकारी आहे जो याच्यात टिकून राहतो मागे मी सांगितलं परमार्थ करणं सोपं आहे परमार्थात टिकून राहणं कठीण आहे बस साधी गोष्ट आहे टिकला तो पोचला टिकला तो पोचला बस रामकृष्ण हरी तुम्ही झोपून उठल्यानंतर कोणाला विचारता का माझी झोप पूर्ण झाली का नाही हो त्याचे साक्षी तुम्ही आहात आणि पोट भरल्यानंतर तुम्ही आईला विचारता आई, विचार आई माझं पोट भरलं का गचारतो आपण मुळीच नाही दुसरी गोष्ट नेहमीचं उदाहरण माझं आपण आपल्याला ओळखतो ना आपण पुरुष आहोत का स्त्री आहोत मग आपण ग्रामपंचायतमध्ये जाऊन विचारतो का मी काय मी कुठल्या लिंगाचा आहे स्त्रीलिंगी आहे का पुल्लिंगी आहे तसं त्याप्रमाणे तुम्ही जर आटोकाट प्रयत्न करून एका स्थितीवर तुम्ही स्थिर होत असाल एका त्या अवस्थेला ओलांडत असाल तर मग तुम्हाला आपोआपच कळतं काय कळतं कि मी स्त्री आहे नाही पुरुष बी नाही मग कोण आहेस तू प्रकृतीच्या पलीकडं जे अखंड असंग आहे त्या दोन्हीमध्ये जे एकच आत्मतत्व आहे मी तेच ब्रह्मचैतन्य आहे असो तुझ्या अनुष्ठानाबद्दल माझं मला कौतुक आहे पण हे सर्व लक्षात आणून मग काय ते ठरवा बर का आणि हे जे ऐकलंय त्याचा गोडवा अंत ठेवा अन्यथा ते जड जाईल की आपल्याला हे इतकं कष्ट इतकं आपल्याला हे शक्य नाही मग त्यापेक्षा अनुष्ठान राहू द्या जीवाला संधी मिळाली की तो माघारी फिरतो आणि जीवाला संधी मिळाली की तो लगेच पतनाकडे जातो कराय दे त्यापेक्षा आपलं आहे करतोय गुरुमंत्र बस पुरे झालं नाही का दोन फुले वाहतोय गंध कम एवढं पुरे आहे पण आय व्हायचं असेल श्रेष्ठ पदावर जायचं असेल तर अपार कष्ट घ्यावे लागतात आणि ते कष्ट कशाचे आहेत तर स्वतःला पतनापासून वाचवण्याची संपलं बस मग आपलं पतन होतंय कुठं तर देहाला भोगाला सत्य आणि जग देहाला मी मानतोय भोगाला सत्य देहाला मी मानतोय बस पत्नाला किती वेळ लागतोय की हे सर्व लक्षात आणून मग काय करायचं ते ठरवा कारण वर चढणाऱ्याचे पाय किती धरता येतात लक्षात समजते वर चढणाराचे पाय किती धरता येतात बांधून दिलेली शिद शिदोरी दीर्घ प्रवासात किती दिवस पुरते दुसऱ्याच्या आधाराने जगणारा वेळीच खचतो पराधीन हे सपने होऊ चुकून म्हणून स्वतःच्या पायावर उभा राहणाऱ्याच्या गळ्यातच यशाची माळ पडते हे विसरू नको बाप महापुरुष क्या गुरु 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 करते हो आपले गुरु तुम खुद हो दीपो बो तुम्हाला तुमचे गुरु होता येतं नाही अरे विवाहानंतर तुम्ही स्वतःला बाप मानता का? नाही कालांतरानं आजोबा मानता पंजोबा मानता ब्रह्म मानण्यासाठी तुमचं काय होतं अनुभव तुम्हाला प्रचिती देत जाईल बरं छोटासा तुला एक सल्ला देतो तो तुला शक्य असेल तर स्वीकार आणि इथे तुझ्या अनुष्ठानाची अनुष्ठानासाठी मी आशीर्वादात्मक माझ्या वाणीला पूर्णविराम करण्यापूर्वी हा सल्ला हृदयामध्ये तू शक्य असेल तर धारण करून ठेव हे हो। बघ बाळी शक्यतो ब्रह्ममुहूर्तावर उठण्याचा प्रयत्न कर किमान तीन ते साडेतीनच्या दरम्यान पुढे आकाशाला पृथ्वीला नमस्कार झाल्यानंतर बाहेर तुळशीला नमस्कार झाल्यानंतर जवळ शिवालय असेल तर त्या शिखराला नमस्कार केल्यानंतर गोठ्यात गायी असेल तिला नमस्कार केल्यानंतर अगदी काहीच नसेल तर ब्रह्ममुर्तावर कमीत कमी गायीच्या तुपाचं दर्शन झाल्यानंतर आपल्या दिनचर्याला म्हणजे झाडलोटीला सुरुवात कर झाडलोट दोन प्रकारचे असते बाळा अंतरून सोडण्यापूर्वी मी देह नव्हे आणि मी कुठे आहे आणि कुणाचं आहे या स्मरणाने आणि ज्यानं उठवलं आहे त्याच्या स्मरणानं जो चालवणार आहे त्याच्या स्मरणात पृथ्वीवर ज्या प्रकारची नाडी सुरू असेल त्या प्रकारचा पाय ठेव उजवी नाडी चालू असेल उजवा पाय ठेवू डावी असेल डावा ठेवू आणि उत्तर दिशेला डोकं करून नमस्कार घाल कारण ते मोक्षाचं द्वार आहे स्वयं असेल पूर्वेला डोकं करून नमस्कार घाल कारण ते ज्ञानाचं द्वार आहे आणि जसं भुकेलेला माणूस भुकेलेला माणूस पाण्यावर ताटावर बसल्यानंतर केवळ भूकेचाच विचार करतो चवीचा विचार करत नाही आणि त्याच चवीचं मिळालं तर त्याचं सद्भाग्य प्रमाण लक्षात ठेव हो। या अनुष्ठानामध्ये साधन जोराने चालू ठेव हो। पण त्यात संतसंग मिळत असेल तर ते भाग्य तुझं त्याच्यात उच्च साधकांचा संघ मिळत असेल तर भाग्य तुझं पण एक लक्षात ठेव कुणी असू अथवा नसू आळसाला मात्र अवकाश देऊ नकोस अन्यथा त्याने सर्वांचा घात केलेला आहे साध्या भाषेत सांगू का तुम्हाला आलस्य आली समजा आणि आळस तुमची करवत आहे तुमचं पुण्य कापते तुमची देहबुद्धी जागी ठेवते ठीक आहे बस आणि आठवलं मला चतुर्मासामध्ये असा कधी कावळ्याचा आवाज आला तर समजायचं हा दहावा सांगतोय दहाव्याचे दिवस जवळ येत म्हणून सांगतोय हो ठीक आहे ना त्याने बी होकार दिला हां जर तुम्हाला कावळा शिवला नाही तर मोक्ष नाही असं म्हणलं जातं धर्मशास्त्रात मग त्याच्यासाठी गायीनं स्पर्श करावं लागतो करेल ना म्हणून अधूनमधून कावळ्याचा असा आवाज जर तुमच्या कानावर आला तर तुमचा त्रिबंध लागला पाहिजे आणि बस आपले जायचे जवळ दिवस आलेले आहेत एक दिवस असा नक्की येणार आहे की त्यानं स्पर्श नाही केला तर लोक वाट बघत बसतात त्यानं स्पर्श केला लोक एका क्षणात निघून जातात मग लोकांचा जा विश्वास आहे तर तुझा का नाही नारायण ते साक्षीबी देतोय आपल्या वाणी बरोबर म्हणून लक्षात ठेवतो हो या ब्रह्म मुहूर्तावर उठल्यानंतर पहिल्यांदा काय करायचं नंतर काय करायचं हे तुला सांगतोय त्याचं कारण असं आहे की ते मी जगून आनंद घेतलेला आहे सुरुवातीला ते कष्टाचे दिवस वाटत पण पुढे हा 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 पुढे म्हणजे असं होत की कृपवंतांची कृपा ओसांडून वाहते म्हणून हे तुला सांगतोय या चातुर्मासात जास्तीत जास्त जर तुला अनुष्ठानामध्ये ग्रंथ पारायण करायची इच्छा असेल तर जास्तीत जास्त दासबोधावर पारायण कर सोप्या मार्गाने सूत्र तुम्हाला समजावून दिलेली आहेत माझ्या गुरुंनी आणि दुसरं म्हणजे वेळ मिळेल तेव्हा जप कर वेळ मिळेल तेव्हा आणि जसं सकाळ दुपार संध्याकाळ आहे तिथे वेळ काढून जप कर त्रिकाल संध्याच्या वेळेस वेळ काढून जप कर आणि त्याच्यानंतर वेळ मिळेल तेव्हा जप कर म्हणजे वेळेचा अपव्यय करू नको सुरुवातीला मन लागणार नाही पण याच मार्गाने जे पूर्ण झालीत त्यांनाच मनात ठेवून जप कर नारायण माझा अधिकार आहे म्हणून मी सांगतोय असं समजू नकोस माझं प्रेम आहे तुझ्यावर म्हणून मी सांगतोय याचा विसर पडू देऊ नकोस बस तिथे तुमची साक्ष पडतील असे तुम्ही वागा मग मी तयार आहे तुकोबाणी सुद्धा तेच सांगितलं नाम घेता राहू नका पुढे जामीन आहे तुका स्वानंद मी तुम्हाला तेच सांगतोय संध्या वैराग्य सोडू नका पुढे जामीन आहे का कारण का। वैराग्याशिवाय संध्यामध्ये गोडी येत नाही संध्याची वेळ झालेली असताना प्रत्येक जण कोणी दुकानावर आहे कोणी व्यवसायात आहे चवाट्यावर आहे कोणी गप्पा मारतोय कोणी टी व्ही पाहतोय कोणी नको ते धंदे करतोय पण बरोबर संधीच्या वेळेस जर तुमचं वैराग्य जागा होत असेल तर तुमच्यासारखा भाग्यशाली आणि कुणी नाही आणि म्हणून मी सूट देत गेलो पुन्हा की कमीत कमी त्यावेळेस मौन तरी व्हा कमीत कमी आपल्या दुर्भाग्यावर पश्चाताप तरी करा की जी वेळ लात मारण्याची आहे ती वेळ आपण टाळतोय तर एक दिवस अशी येणार आहे की ज्यांच्यासाठी करतोय ती एक दिवस आपल्याला नक्की लात मारतील आणि मग आपण जागा हो त्यावेळी वेळ हातात नसेल म्हणून म्हणून बाळे तुला शेवटचं सांगतोय तुमची साक्ष पटवतील असे तुम्ही वागा आणि पश्चाताप होऊ द्या की ज्या लोकात काहीच घेऊन जाता येत नाही ज्या लोकात काहीच घेऊन येता येत नाही आपण त्या लोकात आहोत आणि सुखीचं प्रायश्चित्त पश्चातापानच पूर्ण होत अन्य कशान नाही विचारे बरे अंतरा होतो विषय म्हणून विचारच तुम्हाला ज्ञानाच्या कोशामध्ये घेऊन जाईल आणि हे सत्य आहे हेच सत्य आहे हेच सत्य आहे हेच सत्य आहे हेच फक्त त्या अनुष्ठानातून अखंड ध्वनी निघेल अन्यथा त्या अनुष्ठानाच्या पुण्यानं तुम्हाला भौतिक भोग सुद्धा भोगता येतील आणि पुन्हा त्याचा नाश करून पुन्हा तुम्ही भक्तिज्ञानाच्या वैराग्यासाठी पुन्हा आणखी भिकाऱ्यागत फिरत राहाल म्हणून याच वेळी पूर्ण व्हायचं असेल तर हेच सत्य आहे हे सत्य आहे हे दृढ करा आणि देह पडेपर्यंत एकच अनुष्ठान चालू ठेवा भक्ती ज्ञान आणि वैराग्य या त्रिवेणी संगमावर कुणीही पूर्ण झाला नाही असा एक बी नाही तो आंधळा पांगळा अज्ञानी ज्ञानी सगळे सगळे या वाटेवर पूर्ण झालेले आहेत भक्ती ज्ञान वैराग्य। आणि वैराग्य हा त्रिवेणी संगम आहे या संगमावर ज्यानं स्नान केलं तो भाग्यवंत आहे म्हणून पोटतिळकीनं आपलेपणानं ठीक आहे ना माता पित्याच्या स्नेहानं जे मी तुमच्या पदवी वाहतलेलं आहे ते मी अनुभवून जगून तुमची भूक कशी वाढेल याच्यासाठी मी कितीही कडक तपात असलो तरी तुमच्या स्मरणात आहोत हे विसरू नका शिकेन मी कितीही कडक वैराग्यात असलो तरी तुमच्या अनुष्ठानात जर काही आदिभौतिक आदिदैविक आध्यात्मिक अडथळा येत असेल तर मी रात्रंदिवस तुमच्या दारी पहारेदार म्हणून उभा आहे हे विसरू नका म्हणून एक पाऊल टाकण्याचं धाडस करा मी पाच पावलं तुमच्या पुढे असेल या बळावर अनुष्ठानाची पूर्णाहुती करा इथे शिवम जय जय रघुवीर सुमत राम 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 ओम